मला देखील ते जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा फोन करतात, सूचनाही करतात, मार्गदर्शनही करतात. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. खरं म्हणजे मागच्याच आठवड्यात मकर संक्रांत झालेली आहे, त्यामुळे सगळ्यांनीच गोडगोड बोलायचं आहे आणि मी देखील नुकताच दावोसला देखील जाऊन आलो. पवारसाहेब अनुभवी आहेत, त्यांना माहीत आहे. कोणी काही म्हटलं तरी सुद्धा आपल्या राज्यासाठी मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी एमओईज झालेत आणि त्याचं एक्झिक्युशन देखील होईल, अंमलबजावणी देखील होईल. शेवटी हे सर्व आपल्या राज्यातल्या विविध भागांमध्ये हे सगळे उद्योग येणार आहेत, त्यामुळे आपल्या सगळ्यांचं सहकार्य नक्कीच अपेक्षित आहे. पवारसाहेब नेहमीच सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. ते एक अनुभवी नेते आहेत ज्यांनी गेले अनेक वर्ष या राज्यात आणि देशामध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांचं योगदान देखील फार मोठं आहे आणि म्हणून कुठला माणूस सत्तेवर बसला आहे हे न पाहता या राज्यामध्ये राज्याच्या हितासाठी, राज्याच्या भल्यासाठी आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना मदत होण्यासाठी ते नेहमी मार्गदर्शन करतात. मला देखील ते जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा फोन करतात, सूचनाही करतात, मार्गदर्शनही करतात. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. आणि सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं जे योगदान आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही. आणि म्हणून आज ज्यांनी ज्यांनी उच्चांकी ऊस उत्पादन घेतलेले शेतकरी, उच्चांकी उत्पादन कौशल्य दाखवलेले साखर कारखाने, कार्यक्षम कर्मचारी, साखरेचा उत्कृष्ट उतारा याबद्दल ज्यांचा सन्मान या ठिकाणी आज होणार आहे, या सर्वांच्याच प्रयत्नातून साखरेचं हे विशाल असं साम्राज्य आज राज्यात उभं आहे. आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या पुरस्कारांना देखील मोठं महत्त्व आहे. खरं म्हणजे एखादा माणूस जेव्हा चांगलं काम करतो, संस्था चांगली काम करते आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना फायदा होतो, अशा लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यानंतर आणखी चांगलं काम करू लागतात, त्यांची जबाबदारी आणखी वाढते आणि इतरही त्यांची प्रेरणा घेतात आणि स्फूर्ती घेतात आणि आणखी लोक चांगलं काम करू लागतात. प्रत्येकामध्ये एक स्पर्धा निर्माण होते, आपणही चांगलं काम केलं पाहिजे आणि त्यामुळे समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते. नक्की समाजालाच पर्यायी त्याला फायदा होत असतो. आणि म्हणून या पुरस्कारांना मी मुद्दाम या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहे.